आज आपण पार्ट एक बघतोय, इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडेंस, म्हणजे भारताचं स्ट्रगल, म्हणजे धडपड स्वातंत्र्यासाठी। त्याच्यामधला आज पार्ट पहिला बघतोय की 1857 उठाव, हा पहिला पार्ट आहे आपला। पहिले जबरदस्त आव्हान इंग्रजांना, सुरुवात करताना आपल्याला सगळ्यात पहिले बघावं लागेल की नेमकं 1857 उठाव सुरुवात किंवा मग याचं नेतृत्व वगैरे आपलं बघा। सगळ्यात पहिले आपण बघू ही उठावाची सुरुवात कुठून झाली। त्याच्यामध्ये पहिला पॉईंट आपला जो आहे तो म्हणजे बळच नेतृत्व नामधारी बादशहाकडे। आता याला मी असं का म्हणाल, कारण की त्या ठिकाणी बादशहाची काही इच्छा नव्हती की नेतृत्व करावं 1857 उठावाची। त्यामुळं बळेच किंवा मग बळजबरी नेतृत्व कोणाकडे देण्यात आलं, तर बादशहाकडे देऊन। 11 मे 1857 सकाळ, समजून घ्या मुद्दा, 11 मे 1857 सकाळ दिल्ली अजून झोपेतच होती, तेवढ्यात इंग्रज छावणीतील शिपायांच्या एका गटाने यमुना नदी पार केली, स्थानिक जकात नाके पेटवून दिले आणि लाल किल्ल्याच्या दिशेने कूच केली। आदल्या दिवशी त्यांनी मिरज छावणीतील आपल्या युरोपियन अधिकाऱ्यांचा मानभंग करून त्यांची हत्या केली होती। राजघाट प्रवेशद्वाराने त्यांनी लाल किल्ल्यात प्रवेश केला, त्यांच्या पाठोपाठ एक प्रक्षुब्ध जमावही तिथे दाखल झाला। त्या सर्वांनी मोगल बादशाह दुसरा बहादूर शाह यास आपले नेतृत्व स्वीकारण्याची विनंती केली। आपला पहिला मुद्दा काय होता की बळजबरी नेतृत्व नामधारी बादशहाकडे। तर त्या ठिकाणी मी पुन्हा सांगेल की त्या सर्वांनी मोगल बादशाह दुसरा बहादूर शाह यास आपले नेतृत्व स्वीकारण्याची विनंती केली। आपल्या मूळ उद्देशाला राजकीय प्रतिष्ठा लाभावी असा त्यात त्यांचा हेतू होता। दुसरा बहादूर शाह ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा निवृत्त वेतनधारक होता, हे तर आपल्याला माहिती आहे। एकेकाळी बलाढ्य असलेल्या मोगल साम्राज्याचा तो आता फक्त नामधारी प्रतिनिधी उरला होता, बाकी त्याच्याजवळ काही नव्हतं। आपल्याकडे दिलेल्या शिपायांचा अंतस्थ हेतू आणि त्यांचे प्रभावी नेतृत्व करण्याची आपली कुवत याविषयी खात्री नसल्याने त्याची मन दुविधा मनस्थिती झाली। म्हणजे त्याला स्वतःवरच विश्वास नव्हता, अगदीच बळजबरी केली नसली तरी शेवटी शिपायांनी त्याचे मन वळवलं। त्यानंतर लवकरच त्याच्या नावाची शहेनशाह हे हिंदुस्थान म्हणून द्वाही फिरवण्यात आली। या शिपायांनी आपला मोहरा आता शहराकडे वळून दिल्ली शहर ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू केले। सायमन फ्रेझर या राजकीय प्रतिनिधी तसेच अनेक इंग्रजांना ठार मारण्यात आले आणि अनेक सरकारी कचेऱ्या एकतर ताब्यात घेण्यात आल्या किंवा नष्ट करण्यात आल्या। अशा प्रकारे काय झालं की 1857 उठाव सुरुवात झाली। देशातील परकीय सत्ता नष्ट करण्याचा तो एक धाडसी परंतु अयशस्वी प्रयत्न होता। दिल्ली शहर काबीज केल्याने आणि बहादूर शाहला हिंदुस्थानचा बादशाह म्हणून घोषित केल्याने या बंडाला एक विधायक राजकीय अर्थ प्राप्त झाला। दिल्ली या शाही शहराच्या गतवैभवाच्या आठवणीने प्रेरित झालेली बंडखोर बहादूर शाहच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊ लागली। हा झाला पहिला मुद्दा की बाबा बळजबरी या ठिकाणी बहादूर शाहला नेतृत्व कसं देण्यात आलं। दुसरा मुद्दा उठावाची सुरुवात मधला की मिरज छावणीतील उठाव, हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की मिरज छावणीतील उठाव। मिरज छावणीतील उठाव व बंडखोरांचा दिल्ली शहरावरील ताबा या घटना म्हणजे उत्तर मध्य आणि पश्चिम भारत बहुतांशी व्यापणाऱ्या सार्वत्रिक स्वरूपाच्या उठावाची पूर्वसूचनाच होती। दक्षिण भारत शांत होता तर पंजाब व बंगाल प्रांतातील उठाव मामूली स्वरूपाचा होता। सैन्यातील 232,224 सैनिकांपैकी निम्म्यापेक्षा जास्त सैनिकांनी सैनिकी शिस्त आणि निष्ठा यांच्याकडे पाठ फिरवली। मिरज छावणीतील उठावापूर्वीही ईस्ट इंडिया कंपनीच्या अनेक छावण्यांमधून सैनिकांच्या असंतोषाची चाहूल लागली होती। बरहामपूर छावणीतील 19व्या देशी पायदल पलटणीतील नेटिव्ह इन्फंट्री ज्याला आपण म्हणतो पायदल पलटणीतील सैनिकांची नवी इनफील्ड बंदूक वापरण्यास नकार दिल्याने 1857 त्यांना शवमुक्त करण्यात आलं होतं। 34वी पायदल पलटण जी होती तरुण शिपाई मंगल पांडे यांनी त्यापुढची पायरी गाठली। आपल्या पलटणीच्या सार्जंट मेजरवर त्याने गोळी झाडली, त्याबद्दल त्याला फाशी देण्यात आली आणि संपूर्ण 34वी पायदल पलटण शवामुक्त करण्यात आली। 7व्या अवध रेजिमेंटमधील काही सैनिकांनी आपल्या अधिकाऱ्यांची अवज्ञा केल्याच्या कारणावरून ती पलटण देखील पूर्णपणे शवामुक्त करण्यात आली। हे या ठिकाणी मिरज छावणीतील मुख्य कारण काय झालं आपल्याला 1857 उठावास या ठिकाणी सुरुवात झाली। मेन कारण झालं मंगल पांडे यांचं, लक्षात येईल। त्यानंतर तिसरा जो मुद्दा येतो 1857 उठावाचा उठावास सुरुवातीमधला, तो म्हणजे काय नेतृत्वाचा अभाव। आता हा मुद्दा लक्षात घेऊ आपण
नेतृत्वाचा अभाव कसा होता। दिल्ली काबीज केल्यानंतर महिनाभरातच कानपूर, लखनऊ, बनारस, अलाहाबाद, बरेली, जगदीशपूर, झाशी आदी शहरातून हा उठाव पसरला। पराकोटीची ब्रिटिश विरुद्ध भावना हे बंडखोरांचे प्रमुख वैशिष्ट्य होते। या उठावामुळे अनेक ठिकाणांची प्रशासकीय अवस्था मोडीत निघाली। योग्य नेतृत्वाच्या अभावी बंडखोर आमिर उमराव व सरंजामी जमीनदार या भारतीय समाजातील परंपरागत नेत्यांकडे वळले। या आमिर उमराव व जमीनदारांचे ब्रिटिश राजवटीमध्ये मोठे नुकसान झालं होतं, त्यामुळं नेतृत्वाचा या ठिकाणी आपल्याला अभाव कळतो की नेतृत्व असं फिक्स नव्हतं कोणाकडे की बाबा आता या ठिकाणी 1857 उठाव चालू झालेला आहे मिरतमधून छावणीतून आणि त्या ठिकाणी कुठलं तरी परफेक्ट नेतृत्व भेटणार, तर काय झालं की बाबा या ठिकाणी नेतृत्वाचा आपल्याला अभाव दिसतो। आता आपण उठावात सुरुवात तर बघितली, रडतराव घोड्यावर हा एक मुद्दा आहे। रडतराव घोड्यावर हा मुद्दा समजून घेण्यासाठी आपल्याला काही मुद्दे समजून घ्यावे लागतील। परंपरागत सरंजामशाही नेतृत्वात साकडे हा जो मुद्दा आहे, परंपरागत सरंजामशाही नेतृत्वात साकडे। आता परंपरागत सरंजामशाही नेतृत्व म्हणजे कोण, तर आमिर उमराव, सरंजामी जमीनदार किंवा मग आपण ज्याला काय म्हणू पेशवे वगैरे, हे काय होते, परंपरागत सरंजामशाही नेतृत्व होते। अखेरचा पेशवा दुसरा बाजीराव याचा दत्तक पुत्र नानासाहेब याच बंडखोरांनी आपला नेता मानावे हे स्वाभाविक होतं। पुण्यातून पेशवे पदावरून पदच्युत करण्यात येऊन हद्दपार करण्यात आलेला दुसरा बाजीराव कानपूर नजीक बिठूर येथे राहत होता। लखनौच्या पदच्युत नवाबाविषयी जनमानसात प्रचंड सहानुभूती होती। त्याची पत्नी बेगम हजरतमल हिने तेथील उठावाची सूत्रे आपल्या हाती घेतली। तिचा मुलगा बिरजीस कादीर यास लखनौचा नवाब घोषित करण्यात आले। त्याच्या नावाने संघटित करण्यात आलेल्या प्रशासनातील महत्त्वाचे अधिकारपदे हिंदू व मुसलमान यांना समान प्रमाणात देण्यात आली। रोहिलखंडाच्या माजी नवाबाचा एक वारस खान बहादूर याने बरेली येथील उठावाचे नेतृत्व स्वीकारले। लक्षात घ्या, हे खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की बाबा लखनौचा नवाब कोण घोषित झाला, तर या ठिकाणी बेगम हजरतमल हिचा जो मुलगा होता बिरजीस कादीर हा लखनौचा नवाब म्हणून घोषित करण्यात आला। त्यानंतर दुसरा प्रश्न असा आहे की रोहिलखंडाच्या माजी नवाबाचा एक वारस तो म्हणजे काय खान बहादूर याने बरेली उठावाचं नेतृत्व केलं। ब्रिटिश सरकारकडून नियमित निवृत्तीवेतन मिळत असल्याने बंडखोरांचे नेतृत्व स्वीकारण्यास तो फारसा उत्सुक नव्हता। कोण, तर रोहिलखंडाचा जो नवाब आहे खान बहादूर हा, त्याला ब्रिटिश सरकारकडून निवृत्तीवेतन मिळत असल्याने तो काय असं याच्यामध्ये रस दाखवले नव्हती। खरे तर त्याने स्थानिक आयुक्तास संभाव्य उठावाची पूर्वसूचना पण दिली। लक्षात घ्या, ज्या खान बहादूरने काय केलं रोहिलखंडाच्या की बाबा इथं उठाव होणार आहे असं स्थानिक आयुक्ताला संभाव्य उठावाची पूर्वसूचना पण देऊन टाकली, तरीही उठावाची रितसर सुरुवात झाल्यावर मात्र त्याने प्रशासनाची जबाबदारी स्वीकारली आणि 40,000 सैन्य उभे करून ब्रिटिशांना कडाडून विरोध केला। तर तो कोण, रोहिलखंडाचा खान बहादूर हा होय। लक्षात घ्या, त्यानंतर आपल्याला दुसरा मुद्दा लक्षात घ्यावा लागेल की बाबा नेतृत्वाची विभिन्न उद्दिष्टे, नेतृत्वाची विभिन्न उद्दिष्ट। आता नेतृत्वाचं विभिन्न उद्दिष्ट कुठले कुठले होते, जवळपास पूर्णपणे अकिंचन अवस्थेतील 70 वृद्ध कुंवर सिंग या जगदीशपूरच्या जमीनदाराने बिहारमधील उठावाचे नेतृत्व केलं। कुंवर सिंग हे जगदीशपूरचे जमीनदार, त्यांनी बिहारमधील उठावाचं नेतृत्व केलं। ब्रिटिशांनी त्यांची जागीर जप्त केली होती, ती आपल्याला परत मिळावी अशी विनंती त्यांनी ब्रिटिशांना वारंवार केली होती, पण ब्रिटिशांनी ती मान्य केली नव्हती। परिणामी ब्रिटिशांविषयी त्याच्या मनात आकस होता, कंपनीविरुद्ध स्वतः उठाव करण्याचा त्याचा इरादा नव्हता। तरी जेव्हा बंडखोर शिपाई दिनापूरहून आरा येथे दाखल झाले तेव्हा कुंवर सिंग यांनी सोखुशीने त्यांना जाऊन मिळाला। कोण, कुंवर सिंग हे सोखुशीने जाऊन त्यांना मिळाले। बंडवाल्यांचे नेतृत्व करणाऱ्यांमध्ये झाशीची राणी लक्ष्मीबाई सर्वात तेजस्वी, सगळ्यात तेजस्वी बाई। पतीच्या मृत्यूनंतर तिच्या दत्तक पुत्रास झाशीचा वारस म्हणून मान्यता देण्यात गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसीने साफ नकार दिला होता आणि खालसा धोरणानुसार संस्थानही खालसा केलं होतं। डलहौसीचा हा निर्णय बदलून घेण्यासाठी राणी लक्ष्मीबाईंनी सर्वोत्परी प्रयत्न केले। आपले प्रयत्न यशस्वी व्हावेत या उद्देशाने झाशी संस्थान खालसा करण्याचा निर्णय रद्द करण्याच्या बदल्यात झाशी ब्रिटिशांसाठी राखून ठेवण्याचीही तिची तयारी होती। आपले सर्व प्रयत्न असफल झाल्याचे स्पष्ट होतास ती बंडखोरांना सामील झाली। कोण, झाशीची राणी लक्ष्मीबाई। पुढे ब्रिटिशांना ज्या शत्रूंशी लढा द्यावा लागला त्यांमध्ये राणी लक्ष्मीबाई सर्वात प्रखर आणि कडवी शत्रू ठरली। आपण जर बघितलं तर वरील प्रमुख केंद्रांपुरतेच हे बंड मर्यादित नव्हते, बंगाल प्रांतातील जवळपास सर्व आणि मुंबई प्रांतातील काही सैनिकी छावण्यांमध्ये बंडाची लगन किंवा लागण झालेली होती। फक्त मद्रास प्रांतातील सैनिक कंपनी ज्या होत्या त्या इंग्रज कंपनीशी काय राहिल्या, तर एकनिष्ठ राहिल्या। अशी ही उठावाची काय झाली, सुरुवात झाली।
उठावाच्या सुरुवातीमध्ये आपण बघितलं की बाबा या ठिकाणी मिरज छावणीतील जो रॉयल एनफील्ड नावाची इनफील्ड बंदूक जी होती ते कारण झालं. त्यानंतर काय की बाबा दिल्ली काबीज करणं. त्यानंतर आपण बघितलं की बाबा या ठिकाणी कुंवर सिंग नावाचा जगदीशपूरचा जमीनदार आला. त्यानंतर झाशीमधून राणी लक्ष्मीबाई आल्या. त्यानंतर रोहिलखंडाचा खानबहादूर ह्यो पण बरेली उठावात सहभागी झाला. असं काय झालं या ठिकाणी हे उठावास सुरुवात झाली. आपला जो दुसरा जो पॉईंट आहे ती म्हणजे काय उठावाची कारण मीमांसा किंवा ह्या उठावाचं कारण मीमांसा काय हे आपण आपल्या दुसऱ्या पार्टमध्ये बघूया.